म्हणजे आज इथे आल्यानंतर एकतर फार जुन्या आठवणींना आज उजाळा मिळाला. आम्ही एकाच वेळी विधानसभेत निवडून गेलो 1995 साली. वेगळ्या पक्षात आम्ही नेहमी राहिलो आणि परंतु पक्षीय राजकारणाचा व्यक्तिगत मैत्रीमध्ये कधी त्यांनी किंवा मी व्यक्ती आम्ही दोघांनी कधी त्याचा आडसर होऊ दिला नाही आमच्या मैत्रीमध्ये. एक बिलखुलास व्यक्तिमत्व होतं माझ्या बापट साहेबांचं. सभागृहातल्या अनेक घटना आहे की ज्यामध्ये ताणतणाव असताना त्या कशा पद्धतीने ते संसदीय कार्यमंत्री असल्यामुळे अतिशय समर्थपणे त्यांनी त्या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढला. अनेक सभागृहामध्ये आमच्या आम्ही एकमेकावर टीका करायचो, परंतु मला वाटतं आजच्या राजकारणाच्या जर स्थिती पाहिली आणि आम्ही सभागृहात एकत्र काम करताना एक मोठा फरक आम्हाला जाणवतो त्यामध्ये. आज त्यांच्या ज्या निधनामुळे खरे तर व्यक्तिगत मित्रही गेल्याची भावना आहे आणि एक परिपक्व अशा राजकारणी म्हणून त्यांच्याकडे नेहमीच मी पाहायचो आणि मला अनेक वेळा त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्यांना जे आठवायचं ते मला स्वतः सांगायचे. मंगेशकर हॉस्पिटलला ते ॲडमिट झाले एकदममधल्या काळामध्ये, त्यावेळीसुद्धा त्यांची परिस्थिती तशी नाजूक होती. त्यानंतरही मी त्यांना विनोदानं सांगायचो पण ते मला नेहमी सांगायचे मला काही होणार नाही. एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नेहमीच मला कामाचा कामा राजकारणामधला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर नेहमीच तो मला अनुभवायला मिळायचा. एक व्यक्तिगत मित्र गेल्याची खंत आहे, दुःख आहे. सर, महाविकास आघाडीचे छत्रपती